काय नाही बरं इथं हो बरं आहे आता इकडे सगळे कपडे बिपडे सगळं आणले टोपलं जेवण ते आता इथंच केले जावं कुठे गेले कुठे आहेत काय की पप्पा मी बी तिकडे गेले होते शिवाश्रमला थंडीमुळे तिकडे धुपवलंय ना ते असं आहे का चालतो मी इकडं बघा तुझी मय येते मला काय पप्पा ते हितच होते हितच आहेत ते हितच आहेत हितच आहेत का जाऊ पण मी ते पुन्हा आल्या बांधते मला तुम्ही येता कशाला मला तेच कळत नाही बघा तुम्हाला राम राम या पूरसाठी आणि माझी पूरगी आणि मी हे रांगे दिले तुम्ही केला असं वाटतं खालच्या ते विषय सोडून द्या पण माझ्या पुरी माय आहे म्हणून आमची माय इथं घालू लागते पण तुम्ही कुठं होता तिकडं अंधार होता दिसलाच नाही तुम्हाला माय आहे ना पुरीची हो तर मग एक काम करा पुरीला 10 लाख रुपये द्या कुठले देऊ सगळं तर लुटलं तुम्ही 2 वर्ष सगळं पुन्हा घर जाय द्या एखाद एकर खास करा आमची हो तेच करत राहिलं आता माय मग असलं काय ओवरऑल माय उपाशी निघतो बाय ती काय मागायची मागं मला 10-5 रुपये मी ते पप्पा 5 रुपये देऊ देतो तुला पण तुम्ही कधी आलात गाडीचा आवाज नाही आला तुमचा पप्पा इकडे आले म्हणून मी आणते बघा तुम्ही कुठं होतात तुम्ही येतून कशाला इकडे पण तुम्ही लपून कुठं बसला होतात आम्हाला बघा आता तुम्हाला काय वाटतं का पप्पा की तुमची घागर बी उचलून घेऊन जा पाण्याला इथं नका ठेवू अरे घागरी तांब्या त्यांचं ते बी त्यांची माझी स्वयंपाक बी ती हिथंच केलाय समजा तुमचं आणाल मग सगळं आणतो आणतो तुम्ही येऊ नका बरं इकडे तुम्ही जा कोण वाटेल ताण देऊ नका इकडून तिकडून येते का इकडून तिकडून येते जिजू बाई आता तर बरं आहे का तिथं काहीच बरं नाही सध्याची टेन्शन मध्ये आम्हाला राहायला घर नाही ह्याला जर मारायला आम्हाला आणखी नाही मोठा खर्च आहे त्याला कोण पैसे देईल देता तुम्ही तुमच्या गाडी लग्न काय एवढं करायला नाही ना आमच्या कुठं पैसे हे करायला कुठून आले आले थोडे फार केले आता आणखी गरज आहे त्याला कोबा होता त्यांना सांग येऊ नको तुम्ही तुमचं मान मी कशी म्हणून आपल्याला थंडी वाजली ती इथं लय गार लागतंय म्हणलं ती पोलीसचे कशी परेशानी काय बघा पुरीची लय परेशानी करा तिला पुरीला खर्च करा थोडा 4-5 लाख रुपये करा खर्च दिदे ह्याला इथं झोपे जा आणि सांगे का तू तिकडे जा झोप आहे पुरीची माया जावाय मरणार का इकडं जाऊन द्या तुम्हाला काय भाऊ करायला लुकू लुकू काय बसत असलं तोरट्यासारखं अंधारात दिसलं नाही तिकडं कुठं बस कशाला इकडं जाऊ द्या काय नाही बघितलं बरं तुम्ही आला तुम्हाला दिसणार का इथं तकलीफ आहे मग करा ना खर्च करा ना उगाच कशाला विचारतो नाही माझ्या पुरुषांची आलो तुम्ही तुमच्या नाही आलो इथं गडवा केला तुम्ही त्यांना सांग जाऊ द्या पप्पा चला आपलं तिकडं इकडे येऊ नका तुम्ही काय करा हात राहायचे आणि बिंदास येतो झोपायचं खाली रंगे ते पांघरान झोपा आम्हाला यायचं नाही आणि काहीच नाही झोपतो येईन तुमची बायको सकाळ संध्याकाळ कवायची ती आता आम्ही तिकडं झोपणार आहे झोपा इकडे पिवास आणि सगळे तिकडं इकडं तुम्ही ऐकले तिकडं पडा तुम्ही इकडं तुम्हाला कुणी विचारणार नाही तुम्ही येऊ नका इकडे आता नाही संपला विषय त्यांना सांग मराठीत नाही यायचं नाही म्हणा अजिबात नाही इकडे येऊ नका तुमच्या वाचून माझं बंदच नाही तुम्ही तिकडं सुटा तुम्ही इकडं आणि मी तिकडे येत नाही तुम्ही इकडे सुटा बस उद्यापासून बघू आता काय होतंय
ia lăunde. Tu unde au dar o dar lăunde? Lăunde.